पालघरमध्ये उमेदवारी मिळाली नाही यामुळे विद्यमान खासदार राजेंद्र गावित नाराज झालेले आहेत आणि त्यामुळे गावित महायुतीच्या रॅलीमध्ये सहभागी झाले नाही तर राजेंद्र गावित यांना राज्यात योग्य संधी दिली जाईल असं भाजपकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे. तर दुसरीकडे बहुजन विकास आघाडीच्या उमेदवारानं देखील आता उमेदवारी अर्ज दाखल केलाय. भाजपचे उमेदवार डॉक्टर हेमंत सावरा यांनी महायुतीच्या कार्यकर्त्यांसोबत रॅली काढून उमेदवारी अर्ज दाखल केला. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीसह महायुतीतील घटक पक्षांचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज चौक ते पालघर जिल्हाधिकारी कार्यालय अशी रॅली काढण्यात आली. तर याच वेळेला महायुतीत 2019 या मतदारसंघातून शिवसेनेचे राजेंद्र गावित निवडून आले होते. मात्र शिवसेनेचा हा मतदारसंघ भाजपच्या वाट्याला गेला, त्यामुळे विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांचं तिकीट कापलं गेलं. त्यामुळे नाराज झालेले राजेंद्र गावित यांनी स्पष्ट शब्दात आपलं नाराजीचं कारण सांगितलं. आणि मला शेवटपर्यंत खात्री होती की बा मला त्या ठिकाणी उमेदवारी मिळेल, परंतु दुर्दैवाने त्या ठिकाणी ज्या पद्धतीने त्या ठिकाणी माझी उमेदवारी नाकारली गेली ते निश्चितच माझ्या दृष्टीने त्या ठिकाणी एक नैरा म्हणजे आपलं काय त्या ठिकाणी निराशा ही आहे. राजेंद्र गावित यांची नाराजी दूर केल्याचा दावा सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केलाय. चव्हाण यांची उमेदवारी घोषित झाल्यानंतर मी स्वतः राजेंद्र गावित यांना स्वतः जाऊन भेट दिली. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदेजी, त्याचबरोबर आदरणीय देवेंद्रजी या सगळ्यांची त्यांचं बोलणं करून दिलं आणि येणाऱ्या काळामध्ये राज्याच्या राजकारणामध्ये त्यांना सक्रिय होण्याच्या दृष्टिकोनातून महायुती पूर्णच्या पूर्ण प्रयत्नशील राहील असं त्यांना आश्वासन दिलेलं आहे. बहुजन विकास आघाडीचे उमेदवार राजेश पाटील यांनीही पालघर लोकसभा मतदारसंघातून त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी बहुजन विकास आघाडी आणि महायुतीचे कार्यकर्ते समोरासमोर आल्यामुळे दोन्ही बाजूकडून जोरदार घोषणाबाजी सुद्धा झाली. तर राजेश पाटील यांच्यासमोर कोणताही उमेदवार टिकणार नाही, त्यामुळे राजेंद्र गावित यांचं तिकीट महायुतीनं कापल्याचा टोला हितेंद्र ठाकूर यांनी लगावला. राजेश पाटील कारणीभूत आहे, राजेश पाटील कारणीभूत आहे, कारण का काही लोकांचे सर्वे वारंवार चालू असतात, राजेश पाटील समोर कोणाचा टिकाव लागणार नाही हे माहीत असल्यामुळे तिकीट कट झालं. बाकी कार्य कर्तृत्व तुम्हाला माहीत आहे, त्याच्यावर मी बोलत नाही. पालघर लोकसभा मतदारसंघात भाजपचे डॉक्टर हेमंत सावरा, शिवसेना ठाकरे गटाच्या भारती कांबळी आणि बहुजन विकास आघाडीचे राजेश पाटील यांच्यात तिरंगी लढत होणार आहे. या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार याचा निकाल 4 जूनला लागेल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.